डियर फैकल्टी मेंबर्स एंड डियर स्टूडेंट्स, नमस्ते। माझ्या यूट्यूब चैनल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत है। फर्स्ट इयर एम फार्मसी ची ऐडमिशन प्रोसेस महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू झालेली आहे। आता जे विद्यार्थी बी फार्म पास आउट आहेत किंवा जे विद्यार्थी आता फाइनल इयरला बी फार्मची एग्जाम देत आहेत, ते सर्व विद्यार्थी एम फार्म फर्स्ट इयरला ऐडमिशन घेण्यासाठी पात्र आहेत। प्लस फार्म डी हाय कोर्स आपल्या इंडियामध्ये नवीन सुरू झालेला आहे आणि तो महाराष्ट्र राज्यामध्ये त्याचे काही कॉलेजेस आहेत। एम फार्मला तुम्ही ऍडमिशन घेतलं तर एम फार्म हे 2 वर्षात कम्प्लीट होतं आणि फार्म डीला तुम्ही ऍडमिशन घेतलं तर त्याला 3 वर्षाचा कालावधी लागतो, म्हणजे 2 वर्ष कॉलेज आणि 1 वर्ष इंटर्नशिप। अशा पद्धतीचा फार्म डी हा कोर्स आहे आणि एम फार्म हे दोन्ही कोर्सची ऍडमिशन प्रोसेस महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू झालेली आहे। आता फॉर्म भरताना तुम्हाला 2 मेथड्स शासनाने उपलब्ध करून ठेवलेले दिलेले आहेत, त्यामध्ये एक आहे ई स्क्रुटिनी आणि दुसरी आहे फिजिकल स्क्रुटिनी। या दोन्ही स्क्रुटिनी माध्यमातून तुम्ही ऍप्लिकेशन तुमचा ऑनलाईन रजिस्ट्रेशनचा फॉर्म कम्प्लीट करू शकता। पात्रता काय आहे, इलिजिबल कोण आहे, एम फॉर्म साठी कोण इलिजिबल आहे? जो विद्यार्थी इंडियन नॅशनॅलिटी असणारा आहे, जो विद्यार्थी बी फार्म म्हणजे बॅचलर ऑफ डिग्री इन फार्मसी पास आउट आहे, कमीत कमी 55% आणि रिझर्व कॅटेगरीसाठी 50% मार्कांनी पास झालेला आहे, त्यांनी सगळ्यात महत्वाचं जीपॅट एक्झाम दिलेली असायला पाहिजे। त्या विद्यार्थ्याला जीपॅट एक्झाम देऊन क्वालिफाय झाला नसेल तरी चालेल, पण जीपॅट एक्झाम मात्र त्यांना दिलेली असली पाहिजे। नॉन झिरो म्हणजे 1 पेक्षा जास्त स्कोर असणारे विद्यार्थी या ऍडमिशन कोर्सेससाठी पात्र आहे। पुढा सांगतो, तो भारतीय नागरिक असावा, बी फार्म पास आउट असावा, 50 आणि 55% त्याला मार्क्स असावे आणि तो जीपॅट अपेअरिंग स्टुडंट असावा। सिमिलर तोच प्रोसेस तीच प्रोसेस फार्म डी साठी पण आहे। तो विद्यार्थी बी फार्म पास आउट असला पाहिजे, जीपॅट एक्झाम दिलेली असला पाहिजे आणि त्याला त्या विद्यार्थ्याला 3 वर्षाचा तो कोर्स करायला पात्र होतो। तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन तुम्ही किंवा ऑफिशियल वेबसाईट जी आहे ह्या वेबसाईटवरून तुम्ही करू शकता, www.mahaced.org या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तो फॉर्म भरू शकता। 1000 रुपये जनरल कॅटेगरीचे स्टुडंट्स आहेत त्यांना 1000 रुपये फी आहे, जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना 800 रुपये आणि जो विद्यार्थी फॉरेन कॅटेगरीमध्ये आहे त्याला मात्र 5000 रुपीज फी आहे। अपार्ट फ्रॉम दिस, आता रजिस्ट्रेशन प्रोसेस कधीपासून सुरू झालेली आहे, तर जे विद्यार्थी एम फार्म फर्स्ट इयर किंवा फार्म डीला ऍडमिशन घ्यायला इच्छुक आहे त्या विद्यार्थ्यांनी दिनांक 17 जुलै ते दिनांक 26 जुलै या कालावधीमध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून फॉर्म कन्फर्म करून घेणं गरजेचं आहे। 17 जुलै ते 26 जुलै या कालावधीमध्ये एम फार्मचं फॉर्म तुम्ही भरायचं आहे। त्यानंतर तुम्हाला फायनल मेरिट लिस्ट जी आहे ते दिनांक 5 ऑगस्टला दिसणार आहे आणि पहिला कॅपराउंड जो आहे तो दिनांक 6 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट या कालावधीमध्ये होतो। म्हणजे जे विद्यार्थी फर्स्ट इयर एम फॉर्मला ऍडमिशन घ्यायला इच्छुक आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा की दिनांक 17 जुलै ते 26 जुलै या कालावधीमध्ये रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे। तुमचे सगळे डॉक्युमेंट्स लागतात कॅटेगरीचे, कॅटेगरीचे बेनिफिट घ्यायचं असेल तर, प्लस तुम्ही बी फॉर्मचा रिझल्ट तुमच्यासोबत असणं। सो विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर एम फॉर्म ऍडमिशन। काही डाऊट्स असतील तर चॅट बॉक्समध्ये कमेंट्स करायला विसरू नका। मी याची ऑनलाईन रजिस्ट्रेशनची लिंक्स माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला लवकरच उपलब्ध करून देईन। थँक्यू सो मच।